मुंबई ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईमध्ये पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग 31 जानेवारी पर्यंत बंद तर 10वी 12वीचे वर्ग सुरू राहणार. मुलांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 15 ते 18 वयोगटातील 40 लाख मुलांचं लसीकरण तर 51 लाखांहून अधिक मुलांची नोंदणी. 2021 मधली राज्य सेवा पूर्वपरीक्षा आता 23 जानेवारीला. एमपीएससीच्या संकेतस्थळावर तिन्ही परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर. म्हाडाच्या परीक्षांची तारीख बदलली. मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदली. केंद्रीय सीमाशुल्क विभागात पुन्हा बदली तर गप्प बसणार नाही. नवाब मलिकांचा इशारा. मुंबईकरांपाठोपाठ नवी मुंबईकरांना ठाकरे सरकारचा दिलासा. 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ तर मेट्रोची प्रतीक्षाही संपणार. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींच्या कोरोनाबाधित होण्याच्या प्रमाणात वाढ. दिवसभरामध्ये धीरज देशमुख, सुजय विखे तर अभिनेता जॉन अब्राहमसह निर्माते एकता कपूरला कोरोनाची लागण. नववर्षाच्या सुरुवातीलाच चीनच्या कुरापती. गलवान खोऱ्यात चीनी झेंडा फडकवत भारताला डिवचण्याचा प्रयत्न. व्हिडिओ समोर आल्यानंतर राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.